बदलापूरमध्ये अल्पवयीन बालिकेवर शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मानखटावच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कविता म्हेत्रे, दहिवडी नगरपंचायतीच्या बांधकाम सभापती सुरेखा पकाले या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. निष्क्रिय गृहमंत्री, राजीनामा द्या, राजीनामा द्या. नागपूरमध्ये एका छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेत.
दोन दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये झाले. बालिकांवर छोट्या मुलींच्यावर होणारे हे लैंगिक अत्याचार इतके घृणास्पद आहेत. फुले शाहू आंबेडकरांचं हा महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्रात हे जर घडत असेल, मुलींवर अत्याचार होत आहेत, सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र आहे, माता रमाईचा हा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्रामध्ये मुलींवर आणि ह्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सरकार काय म्हणतंय, तुम्ही आमच्या लाडक्या बहिणी आहात. मग जर बहिणी जर लाडक्या असतील तर त्यांच्या सुरक्षा कुठे आहेत? आणि म्हणून हे 1500 रुपये द्यायचं जे नाटक महिलांच्या मतावर डोळा ठेवून केलेलं आहे जे नाटक आहे, ते सरकारने खर तर विचार करायला पाहिजे की आज माझी महिला इतकी सुरक्षित नाही. आणि म्हणून हे जे सरकार आहे, त्या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो, गृहमंत्र्यांचा तीव्र निषेध करतो, आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. भयानक आणि तीव्र घटना अशी घडली, एका चिमुकलेवर अत्याचार झाला आणि 12 तास FRI दाखल करून घेतले नाही. का घेतली नाही, कुणाचा दबाव होता ह्या लोकांच्यावर, ह्याचा तपास झाला पाहिजे. कारण कुणाच्या तरी दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत होते आणि जे संस्था आहे भाजपचे कोणतरी पदाधिकारी त्या संस्थेशी निगडीत आहेत आणि त्या खातर सरकारने एवढा मोठा म्हणजे आंदोलन होईपर्यंत म्हणजे तीव्र आंदोलन जनतेचा अंत पाहिला त्यांनी, जनतेचा उद्रेक होईपर्यंत FRI दाखल करून घेतली नाही. त्या लहान मुली आहेत आणि तुम्ही नंतर ज्या आपल्या चित्रावर आग ओरडतायत, घसा तोडतायत, अहो ज्या दिवशी घडलं त्या दिवशी तुम्ही कुठं होता? तुम्ही सांगताय की पोक्सो का अंतर्गत आम्ही ही कारवाई केली ती कारवाई केली आणि त्याच्यात राजकारण महिलांचं तुम्ही लाडकी बहीणचं आपलं हे नाहीत का बॅनर का लावले? अहो तुम्ही तिथं आल्यानंतर जे मंत्री आले होते ते मंत्री म्हणत होते की हे बॅनर का लावले, तिथं घटना काय घडली, त्या घटनेच म्हणजे नक्की तुम्ही हे न पाहता तुमचं राजकारण पाहता. आणि मला तर हे सांगायचंय की देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री पद घेतले आणि त्या गृहमंत्री पदाचा चांगला वापर करा. तुम्ही प्रत्येक वेळेत जर पक्षफोडीत वेळ घालवला, शिंदे साहेब तुमचा एक माजी नगराध्यक्ष बोलतो पत्रकार महिलेला की तुझ्यावर काय बलात्कार झालाय का, या माणसावर तुम्ही तात्काळ कारवाई करायला पाहिजे. चित्रावाग बोलतायत की त्याचं तोंड का नाही फोडायचं, तोंड फोडायचं का नाही, एखाद्या महिलेची नसेल ही, पण तुम्ही काय कारवाई केली तुम्ही सरकारमध्ये असून? म्हणून तोंड सुख घेऊ नका त्यांना, म्हणाव जरा पुढची सिच्युएशन बघा, पुढे घडलंय काय. आणि तुम्ही प्रत्येक वेळी राजकारणच का रंगवता आणि तुम्हाला जनतेनी सरकारमध्ये का ठेवलंय? सरकार म्हणून तुम्ही काहीतरी पण कारवाई करायला पाहिजे होती. तुमच्या ही वेळ का आली, तर तुम्ही दबावाखाली काम करत होता. आणि मला तर पोलीस यंत्रणेला तर हे सांगायचं आहे की अहो दबाव खाली काम करा, आपण कुठलं करायचं आणि कुठलं नाही हे पण ठरवा. आम्ही आमचे काही तुम्ही विरोधक नाही किंवा काही नाही, पण चिमुकलेवर अत्याचार घडल्यानंतर जर तुम्ही प्रेशर खाली काम करत असाल हे पण म्हणजे अगदी निंदनीय आहे गोष्ट. म्हणून आम्ही निषेधार्थ हा मोर्चा काढलेला आहे. त्याचे तहसीलदारला एक आम्ही आता निवेदन देणार आहे आणि ह्या सरकारबद्दल तीव्र निषेध आहे. कारण हे सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे. लाडकी बहीण योजना च्या नावाखाली तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या देण्याबद्दल काही नाही, पण त्या लाडक्या बहिणींच्या लेकीचं संरक्षण करा, सुरक्षा करा. रोज अत्याचार घडतायत, रोज बलात्कार होत आहेत. तुम्ही गुंतलाय काय सरकार फोडण्यात? तुम्हाला दुसरं काय घेणं देणं नाही पक्ष फोडायचं. तुम्ही मला एक सांगा की जेव्हा हे मंत्री त्यांची जेव्हा महत्वाची ही असते तेव्हा रात्र तुम्ही कोर्ट चालू ठेवता? रात्र तुमच्या हायर फाईल आल्या की तुम्ही रात्र कोर्ट कचेरी चालू ठेवता आणि अशा घटना घडल्यानंतर तुमची काय सूत बुद्ध हरपते का? मग तुम्ही न्याय देण्यासाठी सरकारमध्ये बसलाय का? तुम्हाला जनतेला पिळवणूक करायची का? म्हणून आम्ही तीव्र निषेधात ह्या सरकारचा निषेध.
दहावी बारावी पदवीनंतर उत्तम व खात्रीशीर करिअरसाठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची. डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटचे रनिंग कोर्सेस, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी, याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी. आमचा पत्ता 310 बसप्पा पेठ, नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ, राधिका रोड, सातारा. मोबाईल नंबर 9604066002. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.